तर तिबार पेरणीनंतरही पावसाने मारली दडी. राळेगाव तालुक्यात सरासरीच्या केवळ 13% पाऊस. शेतकरी चिंताग्रस्त, मजुरांच्या हाताला काम नाही. यंदाचा पाऊस आमच्या गावाकडे बरसलाच नाही. सदरहु पीक आम्ही आसवांवर काढले आहे. वरील ओळीतून ध्वनित होणारा आशय अतिशयोक्तीपूर्ण वाटत असला तरी पावसाअभावी विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था मात्र याच स्वरूपाची झाली आहे. राळेगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 13% पावसाची नोंद झाली असून मागील वर्षी जुलै महिन्यात 41% पावसाची नोंद झाली होती. जुलै महिन्यात 346 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना 143 मिलीमीटर पाऊस आजपर्यंत झाला आहे. दुबार पेरणीनंतरही पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकाला पाणी नाही, मजुरांच्या हाताला काम नाही, त्यामुळे गावोगावी निराशेचे वातावरण पसरले आहे. ज्यावर्षी शेतीच्या उत्पन्नात घट आली त्यावर्षी ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली. हे चित्र पोलीस विभागाचा क्राईम रेट दर्शवतो. ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नसल्याने अनेक युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत. दारू, मटका, जुगार, अवैध धंदे यांचे प्रमाण ग्रामीण भागात वाढले आहे. त्याला अनेक वेगवेगळी कारणे असली तरी शेतीबद्दलची अनास्था व दुष्काळ हेही त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही वाढताना दिसते. अशावेळी शासन व प्रशासनाने शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम मिळेल अशा उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. सत्ताधारी भाजपा सेना विजयाच्या उन्मादातून तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस राष्ट्रवादी पराभवाच्या निराशेतून बाहेर यायची चिन्हे दिसत नाहीत. आसमानी दुष्काळ व सुलतानी दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांचे अश्रू कुणालाच दिसेनासे झाले आहेत. अक्षय काळे, राळेगाव.